ब्रेकनंतर जयम विशेषमध्ये सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसात विद्येचं माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यामधले धक्कादायक व्हिडिओ धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अनेक प्रकारांमध्ये आपण बघतोय ड्रग्जचं सेवन वाढलेलं आहे. दरम्यान आता पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर पबवर हातोडा पडलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. तर अनधिकृत पब आणि बारवर ही तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत पब आणि बार सापडलेले आहेत आणि पुण्यामध्ये आता अनेक ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं, जेणेकरून पुण्यातील तरुणाईला या ड्रग्ज पासून परावृत्त करता येईल. काय घडतंय एकूणच पुण्यामध्ये पाहूयात आजच्या जयम विशेष मध्ये. तर पुण्यामध्ये वारंवार समोर येणारी ड्रग्जची प्रकरणं आणि यावरून आता प्रशासनाने उचललेला कठोर कारवाईचा बडगा. L3 हॉटेल ड्रग्ज प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आता सतर्क झालाय आणि आतापर्यंत 188 पबवर कारवाई करण्यात आली आहे. तर 69 बारचे परवानेही निलंबित करण्यात आले. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर पुण्यात तब्बल 144 हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम केल्याने 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि गेल्या महिनाभरामध्ये 85 रूफटॉप आणि तळमजल्यावरील 55 हॉटेल्स आणि पबवर कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 3 लाख चौरस फुटांचं बांधकाम यावेळेस पालिकेने काढून टाकलेलं आहे. दरम्यान हे इतकं करूनही पुण्यामध्ये अडकलेली तरुणाई ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडेल का असा सवाल मात्र उपस्थित आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर पुण्यातील भूगाव आणि भुकुम परिसरातील हॉटेल्सच्या अनधिकृत बांधकामावर PMRDने हातोडा उगारला. छत्रपती शिवाजी महाराज जलाशयाच्या कडेने असलेल्या हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर PMRDने सलग 2 दिवस हातोडा चालवून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलेले. मुळशी तालुक्यामध्ये सुरू असलेल्या या हॉटेल आणि पबची चर्चा आता जोरदार सुरू झाली आणि त्यानंतर पालिकेने हा कारवाईचा बडगा उगारलाय. तर पुण्यामधल्या L3 बार मधला ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ समोर आला, त्यानंतर पुणे प्रशासन खडबडून जागा झालं आणि आता कारवाई करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ते म्हणजे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बार आणि पब पुण्यामध्ये चालवले जात आहेत. पुणे शहरामध्ये फक्त 23 बारच अधिकृत असल्याची माहिती अधिकार यादीतून समोर आली आहे. अटी आणि शर्तींसह परवानगी दिलेले केवळ 23च पब पुण्यामध्ये आहेत. पुणे शहरातील अधिकृत पबची यादी उघड झाली आहे आणि शहरातील केवळ 23च पबला अधिकृत परवानगी असल्याचं उघड झालेलं आहे. पोलीस विभागाला ही माहिती हवी होती, त्यासंदर्भात त्यांनी माहिती मागवली असता अटी आणि शर्तींसह परवानगी असलेले केवळ 23च पब आहेत, म्हणजे शहरातील इतर सगळे पब अनधिकृत असल्याचं समोर आलंय. तर पुण्यामध्ये घडत असलेल्या प्रकारांनंतर विरोधकांनी टीकेचा सूर धरलेला आहे. विरोधक सातत्याने सरकारवर टीका करताय. खरं तर भाजपा सरकार उघडं पडलं असल्याची प्रतिक्रिया वैभव यांनी दिलेली आहे. यापूर्वी सुद्धा ड्रग्ज प्रकरण पुण्यामध्ये झालं होतं, काही दिवसांपूर्वी हिट अँड रन प्रकरण झालं, त्यामुळे सरकार तिथे कोणतंही काम करत नाहीये, राज्याचे गृहमंत्री सपशेल अपयशी ठरतायत असा आरोप त्यांनी केलेला आहे. गृहमंत्री केंद्रीय मंत्रीपद असताना सुद्धा असे प्रकार का घडतायत असा आरोप वारंवार विरोधकांकडून होतोय. यासंदर्भात आमदार वैभव नाईक यांनी विरोधकांवर काय आरोप केलेले आहेत पाहूयात. सातत्याने ड्रग माफियाच्या कारणामुळे आता हे सगळं ड्रग माफिया उघड पडलेले आहेत. पुण्यामध्ये दिवसा ढवळ्या ड्रग सापडलेले आहेत. याआधी सुद्धा हिट अँड रन मध्ये एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृत्यूमुखी याच कारणामुळे झालेला आहे आणि त्यामुळे आता फक्त नाटक करण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करत आहे.
गृहमंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी गृहमंत्री ठरलेले आहेत राज्याचे, आणि त्यामुळे लोकांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे वळवण्यासाठी आमदार राणे जर आरोप करत असतील तर ते लोकांना माहिती आहे की आरोप कशासाठी करतात. तर महिनाभरापूर्वी पुण्यामध्ये पोर्शे अपघात प्रकरण घडलं, त्यामध्ये अल्पवयीन मुलाने दारू पिऊन गाडी चालवली आणि यामध्ये दोघांचा बळी गेला. रविवारी पुण्यातल्या एका बारमधला व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये त्या पबच्या वॉशरूममध्ये दोन जण ड्रग घेत होते, त्यानंतर काही मुलींचा व्हिडिओ समोर आला त्यासुद्धा वॉशरूममध्ये ड्रग घेत होत्या. त्यामुळे आता या सर्व तरुणाईला या ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर कसं काढावं असा मोठा प्रश्न समोर असताना पुण्यात अंमली पदार्थ विरोधी कार्यक्रमाचं आयोजन यासाठीच करण्यात आलं. ड्रग्सपासून दूर राहण्यासाठी जनजागृती मोहिमेमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील सहभागी झाले. अंमली पदार्थांच्या विरोधात लढण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांना आवाहन केलं. पुण्यातील बालगंधर्व चौकात ड्रग्स आणि अंमली पदार्थ विरोधी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये चंद्रकांत पाटील उपस्थित होते. जागतिक अँटी ड्रग्स डे व्यसनांच्या विरोधी अभियान करण्याचा, व्यसनांच्या विरोधी एकत्र येऊन लढण्याचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला माजी नगरसेवक सनी निमंत्र मी अभिनंदन करेन. केवळ भाषण प्रबोधन असं न करता एका वेगळ्या पद्धतीने हा विषय त्याने व्यंगचित्राच्या माध्यमातून समोर आला. तर बुधवारी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह मॉडर्न कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ सेवन न करण्याची शपथ घेतली, पाहुयात. आज आम्ही मॉडर्न कॉलेजला इंटरनॅशनल ड्रग्स डे निमित्ताने श्रीमती निवेदिता एकबोटे आणि निलेश गिरमे साहेबांनी प्रोग्राम आयोजित केले होते. मुलांसोबत आम्ही संवाद साधले, ड्रग्स हे कसे अत्यंत त्याचे विपरीत परिणाम होऊ शकते आणि त्यांचे आणि पोलिसांनी मिळून, समाजाचे नागरिक आणि पोलीस मिळून अशा प्रकारचे मोहीम कसे प्रकारे राबवायचे आहे त्या विषयावर विस्तृत चर्चा झाली आणि अत्यंत चांगला कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता. मला पूर्ण विश्वास आहे की अशा प्रकारचे जनजागरण मोहीममुळे जे ड्रग्सचे विषय आहे त्यावर आणखी जोरात आला घालण्यात यश मिळेल. यासह जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे, इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.